मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील चौदा जिल्ह्यांमधील रेशन कार्ड धारकांना शासनाच्या एका नवीन योजनेअंतर्गत आता धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत तर ही योजना नेमकी कशी आहे या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना एका व्यक्तीसाठी किती पैसे मिळणार आहेत व परिवारातील सर्वांना मिळतील की नाही तसेच हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत आणि चौदा जिल्हे कोणते आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधील चाळीस लाख लाभार्थ्यांना स्वस्त दराने धान्य देण्याची योजना बंद करण्यात आली होती त्यावरून बऱ्याच ठिकाणी रेशन कार्ड धारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती तर आता धान्याऐवजी लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यासाठी शासनाकडून एक नवीन योजना सुरू केली जाणार आहे मित्रांनो एकोणसाठ ते एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू करण्यात आली होती त्यासाठी केंद्र सरकार हे धान्य देत होते ते आता बंद करण्यात आल्याने या लाभार्थ्यांना जुलै दोन हजार बावीस पासून गव्हाचे तर सप्टेंबर दोन हजार बावीस पासून तांदुळाचे वाटप बंद करण्यात आले होते म्हणून बऱ्याच लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि म्हणूनच आता या लाभार्थ्यांना धान्याऐवजी पैसे देण्यात येणार आहेत यासाठी शासनाकडून एक नवीन योजना सुरू होणार आहे तर कशा प्रकारची ही योजना असणार आहे याविषयी आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ तर या योजनेअंतर्गत चार जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी छत्तीस हजार रुपये मिळतील हे पैसे कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात कुटुंबातील सर्व व्यक्तींचे पैसे जमा करण्यात येतील या पैशाने लाभार्थी बाजारातून गहू तांदूळ हे खरेदी करू शकतील व उरलेल्या पैशाने अन्य गरजा भागवतील अशा प्रकारचा प्रस्ताव नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार बँक संलग्न असणे आवश्यक असणार आहे ही योजना राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे या योजनेचा लाभ चाळीस लाख लाभार्थी यांना होणार आहे तर या ठिकाणी कोणते चौदा जिल्हे आहेत याविषयी आता आपण या, या, या ठिकाणी जाणून घेऊ तर या ठिकाणी बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा औरंगाबाद जालना परभणी नांदेड उस्मानाबाद बीड लातूर आणि हिंगोली अशा प्रकारचे हे चौदा जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारची एक नवीन योजना शासनाकडून सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनल जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार